नमस्कार गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर मंडळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी आपण आपल्या चॅनलवर रोज नवनवीन रेसिपीज दाखवत असतो आणि आज खऱ्या अर्थाने सगळ्यात स्पेशल रेसिपी आहे आणि कदाचित अनेक जणांना हा पदार्थ आवडत नाही आणि तोच पदार्थ तुमच्या आवडीचा करण्यासाठी आज खूप स्पेशल रेसिपी आम्ही घेऊन आलो. या ठिकाणी बघा, ही आहेत कारली. आता लक्षात आला असेल अनेकांना कारली म्हटले की लई कडू असते म्हणून ते खायचं नादच सोडून देतात, पण मंडळी कारली हे आरोग्याला एकदम गुणकारी आहे त्यामुळं हे टाळायचं नाही. काय वाटेल ती होते चांगल्यातली चांगली रेसिपी बनवून थोडंसं वेगवेगळं पदार्थ बनवून आपण कारली हे खाल्लीच पाहिजे. म्हणून आज हे कडू कारली देखील तुम्हाला गोड लागतील अशा पद्धतीनं एक अनोखी रेसिपी असणार आज आणि ती आमची मंडळी आता करून दाखवणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कारल्याची रेसिपी तुम्ही एकदा करून पाहाच अशा पद्धतीनं. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बरली कारली करायला काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. आता मी इथं चार कारली घेतलेले आहे, त्यासाठी लागणारे साहित्य हळद, लसूण, कांदा लसूण मसाला, जिरं, मीठ, थोडंसं तीळ घेतलेलं आहे, शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि तेल घेतलेलं आहे. आता आपण कारली थोडंसं कापून घेऊयात. आता आपण पुढचं भाग आणि मागचं भाग काढून घेऊयात. आता हे कारली मोठं आहे त्यामुळे आपण दोन खाप करूयात आणि थोडंसं कापून घ्यायचं आहे. आपण भरली कारली करणार आहोत त्यामुळे आपण हे कापून घ्यायचं आहे. मग आता आतलं बी सगळं काढून घेऊया. बघा अशा प्रकारे मी सगळं बी काढून घेतलेलं आहे आतलं. अशाच प्रकारे आपण सगळं कारली असं कट करून घ्यायचं आणि आतलं बिया सगळं काढून घ्यायचं आहे. पूर्ण हे कापायचं नाही, एका बाजूनच आपण कापून घ्यायचं म्हणजे ते बी काढायला येते चांगलं आणि याचं भाजी पण खूप छान होतोय. असं केल्यावर खूप चविष्ट लागते आणि हे असं कापून घ्यायचं. आपण काय काय भरली कारली आपण तव्यामध्ये करणार आहोत, तव्यामध्ये केल्यावर ते खूप चविष्ट लागतात भाजी आणि काहीच कडूपणा येत नाही भाजीला. आता आपण अशा प्रकारे हे कारली चिरून घेतलेलेच आहे. आता आपण हे भाजी करायला आपल्याला आधी हे उकडून घ्यायचं आहे आणि उकडून घेण्याआधी आपण मसाला थोडंसं तव्यामध्ये भाजून घेऊयात. आता इकडं मी चूल तर पेटलेलेच आहे. आता आपण थोडंसं फुकणीनंच आहे ना फुंकून घेऊया आणि जाळ करून घेऊया. आता जाळ लागलेलेच आहे. आता आपण चुलीवर तवा ठेवूयात, तवा थोडासा गरम होऊ द्या, मग आपल्याला शेंगदाणा वगैरे भाजून घेऊयात. आता तवा गरम झालेला आहे तर आपण तव्यामध्ये शेंगदाणा भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला छान असं हे भाजून घेऊया. आता शेंगदाणा भाजलेले आहे त्यामध्ये आपण आता थोडंसं तीळ पण भाजून घेऊयात आणि थोडंसं जिरं टाकूया. आपण हे शेंगदाणे बरोबर छान असं भाजून घेऊया. मग आता छान असं भाजलेले आहेत शेंगदाणे, जिरं आणि तीळ. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात म्हणजे जास्त वेळ ठेवल्यावर ते तीळ आणि जिरं सगळं करपून जाते. यानंतर आपण चुलीवरती हे पातेलं ठेवून आपल्याला ह्या पातेल्यात पाणी टाकूयात आणि पाणी उकळे आल्यावर आपण चाळणी ठेवून हे उकडून घ्यायचं आहे. मी एक तांब्याभर पाणी टाकते पातेल्यात. आणि हे पाणी उकळोसपर्यंत आपण हे कारलीला हे हळद आणि मीठ लावून घेऊयात. तर थोडंसं मी हळद घालते आणि थोडंसं मीठ टाकूया. मीठ थोडंसं जास्तच वापरायचं म्हणजे त्याचं कडवटपणा सगळं निघून जाते. तर मिक्स करूया. हळद
हळद आणि मीठ सगळं मिक्स करून घेतलेले आहे. आता ह्या कारलीला आतल्या बाजूने सगळं लावून घ्यायचंय म्हणजे त्याचं कडवटपणा सगळं जातोय आणि भाजी चांगली होते. बघा अशा प्रकारे हे सगळीकडे लावून घ्यायचंय. तर सगळं कारलीला आपण लावून घेऊयात. अशा प्रकारे आपण आता हळद आणि मीठ लावून घेतलेलेच आहे. ह्याचा हळद मीठ लावून घेतल्यामुळे हेच पूर्ण कडवटपणा निघून जाते आणि भाजी खूप चविष्ट लागते. अशाच प्रकारे आपण हे भाजी करायचं म्हणजे कडवटपणा पूर्ण जाते आणि सगळेजण आवडीनं भाजी खातील. आता चुलीवर पाणी ठेवलं होतं ते पातेल्यात ते आता उकळलेले आहेत. आता आपण ते पातेल्यावरती चाळणी ठेवून आपण आता कारली छान असं उकडून घ्यायचं आहे. आता या चाळणीत सगळं कारली ठेवूयात. मग अशा प्रकारे कारली ठेवून आणि पूर्ण असं छान असं उकडून घ्यायचं आहे. ह्याच्यावर झाकण लावूयात आणि 10 ते 15 मिनटं आपण हे उकडून घेऊयात. तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊयात. आता आपण कलबुत्त्यामध्ये शेंगदाणे जिरे आणि तीळ छान असं बारीक करून घेऊयात. आपण छान असं हे बारीक कुटून घ्यायचं आहे. असं मसाला वगैरे कलबुत्त्यात बारीक केल्यावर खूप चविष्ट येतात भाजीला. म्हणूनच कलबुत्त्यावर आपण बारीक करून घ्यायचं मसाला वगैरे. आता आपण शेंगदाणा बारीक करून घेतलेला आहे. ह्यामध्ये आपण आता लसूण टाकूया. लसूण पण बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोथिंबीर हे मसाल्यामध्येच आपण बारीक करून घेऊया. आपण हे बारीक करून घेऊया सगळं मिक्स करून. आता सगळं मसाला बारीक झालेला आहे. ह्यामध्ये आपण आता कांदा लसूण मसाला टाकूया. ह्यामध्येच आपण मिक्स करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे आपण ज्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. खूप चविष्ट लागतात भाजी असं मसाल्यात मिक्स करून घेतल्यावर. आपण कांदा लसूण मसाला पण ह्याच्यात मिक्स करून घेतलेलंच आहे. आपण थोडंसं हळद टाकायचं आहे. सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण हे काढून घेऊयात. ताटामध्ये काढून घेऊया. हे पूर्ण मसाला बारीक पण करून घ्यायचं नाही, थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं. आता 10-15 मिनटं झालेले आहे. आता आपण छान असं उकडले का पण बघूया. बघा मस्त छान असं उकडलेले आहेत. तर आपण थोडंसं चमचा घेऊन बघूयात उकडले का. बघा पूर्ण मऊ झालेले आहेत बघू शकताय. आता म्हणजे हे ओळखायचं छान असं उकडलेले आहेत. आता आपण हे खाली काढून घेऊयात. चाळणीच घेऊयात आपण खाली. एका ताटामध्ये ठेवते. थोडंसं गार होऊ द्या मग आपल्याला हे नंतर धुवून घ्यायचं आहे अजून. आता आपण थोडंसं गार झालेलं आहे. एका ताटामध्ये पाणी घेऊयात. आता आपण हे एक घेऊन आपल्याला हे ह्याच्यात आपण कारली उकडून घेताना ह्याच्यात मीठ आणि हळद गाठलं होतं ते मीठ गाठल्यामुळं ते खूप खारट लागते. त्यामुळं आपण ह्याच्यात पाण्यात गार पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं. आता आपण सगळं कारली घेऊयात आणि असं एक स्वच्छ धुवून आपण दोन पाण्यात हे धुवून घ्यायचं आहे. का ताटामध्ये ठेवते. आपण हे अजून एकदा धुवूया. ते पूर्ण कडवटपणा जाते आणि खराट पण लागणार नाही. आता आपण कारली हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इकडे मसाला पण तयार आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे जास्त टाकायचं नाही. आपण उकडून घेताना टाकलेलंच आहे मीठ.
आता ह्याच्यात थोडंसं पाणी मारायचं, जास्त मारायचं नाही, म्हणजे हे मसाला थोडंसं वळवायला पाहिजे. मग अशा प्रकारे मसाला थोडंसं वळ करून घ्यायचं, म्हणजे ते भरायला चांगले येते. तर आपण एक 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 कारली भरूया. तर मसाला भरायचा आणि असं दाबायचं, म्हणजे ते आत चांगलं बसते मसाला. हातानं दाबायचं, म्हणजे मसाला ते बाहेर पडत नाही. कारल्यात आपण आता मसाला तर भरून झालेलेच आहे. यानंतर आपण आता चुलीवरती आपण तवा ठेवूयात. आपण तव्यामध्ये हे भाजी करणार आहोत, त्यामुळे आपण तवा ठेवूया. आता तवा गरम झालेला आहे, ह्यामध्ये आपण आता तेल टाकूया. तर तेल थोडंसं आपण गरम होऊन गरम व्हायला ठेवूया. हे तव्यामध्ये भरली कारलीचं आपण भाजी केल्यावर खूप चविष्ट लागतात. कुठलेही पदार्थ आपण तव्यामध्ये केल्यावर खूप चविष्ट लागतात, म्हणूनच आपण अशा प्रकारे तव्यामध्ये करतोय भाजी वगैरे करायचं असेल तर. आता तेल पण गरम झालेले आहे, आता आपण थोडंसं जिरं टाकूया. ह्याच्यामध्ये आपण काहीच वापरणार नाही, त्यामुळं आपण एक 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 ह्याच्यामध्ये कारली सोडूया. छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्येच. मस्त असं छान असं परतून घेऊया. आपण हे एक मिनटं झाल्यावर आपण हे पलटी करून घेऊया. नंतर आता आपण एक 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 असं करून पलटी करून घ्यायचं आहे. बघा इथे तेलामध्ये छान असं परतलेले आहेत कारली. सगळी बाजून आपण छान असं हे परतून घ्यायचं आहे. हे बघा मस्त सगळी बाजून हे परतलेले आहे. त्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर टाकूया. सगळं मिक्स करून घेऊया. थोडा पलटी करून घ्यायचं असं. बघा कसं छान असं खरपूस छान भाजलेले आहेत. अशा प्रकारे केल्यावर थोडंही कडवटपणा लागत नाही भाजीला. आणि तव्यामध्ये केल्यावर त्यामुळं खूप चविष्ट लागणार आहे भाजी. आपण पाणी वगैरे ह्याच्यात काहीच वापरलेलं नाही, तसंच आपण तेलामध्ये हे परतून घेतलेले आहे. आता मस्त भाजी तयार झालेली आहे. आता आपण हे खाली काढून घेऊयात. मस्त असं झणझणीत तयार झालेले आहे. बघा कसं खरपूस होसपर्यंत परतलेले आहेत कारले. आता मस्त कारल्याची भरली भाजी मस्त तयार झालेली आहे झणझणीत. आता यांना मी जेवायला देते. मस्त याचं खमंग तर सुटलेलेच आहे भाजीचं. आपण यांना जेवायला देऊयात. तर मंडळी आता या ठिकाणी बघा ताटात हे भरले कारले आणि सोबत हे चपात्या दिलेल्या आहेत. एका कार्यक्रमाला जाणार होतो पण म्हणलं सकाळ सकाळी भरले कारले आहे तर मग म्हणलं न्यारी करूनच बाहेर पडूया. तर आता सुरुवात करूया जेवायला. या सगळ्या आपण जीव्या आता.
पाणी पण घ्या. मस्त झाले बरं का भाजी, एक नंबरच. तव्यात केल्यामुळं त्यामुळं खूप टेस्टी आलं भाजी. भाजी मंडळी एक नंबर झाले. अजिबात कडवटपणा नावाचा प्रकारच नाही येत. पहिलं मला काय वाटायचं माहिती आहे का, बायको माझी गोड असल्यामुळं कारले बी गोड लागतात का काय असं वाटायचं. पण तुम्हाला सांगतो खरं रेसिपी हे असं आहे म्हणजे त्यामुळे हे कारली कडू लागत नाही, ती एक नंबर कारली झालेली आहे. तुम्ही पण असं नक्की करून बघा. बघा लहान मुलं सहित सगळे कारले खाणार. हे बघा मसाला. एकदम क्वालिटी. तर मंडळी आजची कारल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.